कुरंदवाड्यात पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यानं कामे होईनात तात्काळ पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्याची नागरिकांची मागणी येथील कथित संभाषण प्रसारित झाल्यानंतर शहरामध्ये मुख्याधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन अधीक्षक पूजा यांच्या विरोधात शहरवासी यांनी आंदोलन करून या दोघांना निलंबित केलं अशी मागणी केली होती यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवलंय या ठिकाणी प्रभारी मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडे अतिरिक्त प्रभार सोपवलाय टीना गवळी यांना जयसिंगपूर्व कुरुंदवाडी या ठिकाणचा पदभार असल्यानं येथील नागरिकांच्यावर नुकत्याच येऊन गेलेल्या पूरग्रस्तांची कामे वेळेवर होत नसल्यानं नागरिकांमध्ये असंतोष पसरलाय येथील बस्तवाड रोडकडील कडील पूरग्रस्तांनी मंगळवारी नगर परिषद येथे येऊन अद्याप शासनाकडून घराचे पंचनामे झाले नाहीत सानुग्रह अनुदान दिलं नाही म्हणून आक्रोश करत होते यावेळी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी हात झटकले यामुळे पूरग्रस्त महिलांचा संताप अनावर झाला होता तात्काळ पंचनामे होऊन सानुग्रह अनुदान मिळालं नसल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी महिलांनी दिलाय येथील नागरिकांची विविध कामे करण्यासाठी मुख्य अधिकारी यांनी पूर्ण वेळ या ठिकाणी हजर राहणं गरजेचं बनलं आहे मुख्य अधिकारी नसल्यानं नागरिक व पूरग्रस्त नगर परिषद प्रशासन विरोधात नाराज असल्याचं चित्र शहरामध्ये आहे यामुळे जिल्हा अधिकारी अमोल एडगे यानी या ठिकाणी तात्काळ पूर्ण वेळ मुख्य अधिकारी नियुक्त करणं गरजेचं बनलंय महानकरे करे नियुक्तीसाठी हिजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा